सुप्रभात, नमस्कार, मी स्नेहल पाटकर, तुम्ही पाहतायत सकाळच्या बातम्या आणि आता वळूयात बातमीकडे. राज्यसभेच्या 6व्या जागेचा तिढा कायम आहे. संभाजीराजे छत्रपती वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार नाहीयेत, तसंच शिवसेनाच काय ते कोणत्याच पक्षात प्रवेश करणार नाहीत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळतीये. न्यूज 18 लोकमतला ही माहिती मिळतीये. संभाजीराजे छत्रपती 6व्या जागेसाठी अपक्ष म्हणूनच लढणार असून त्यांना भाजपसह महाविकास आघाडीतील आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगण्यात येत आहे. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांच्याकडून. लक्ष्मण, काय अपडेट मिळत आहेत? खासदार संभाजीराजे छत्रपती हे आज 11 वाजता वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाणार असल्याची बातमी जी आहे ती खोटी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. संभाजीराजे कोणत्याही परिस्थितीमध्ये वर्षावर जाणार नाहीये किंवा कुठल्याच पक्षात ते प्रवेश करतील अशाही प्रकारची शक्यता आता तरी या क्षणाला तरी नाहीये. खरं तर छत्रपती संभाजीराजेंना महाविकास आघाडीकडनं उमेदवारी करावी शेवटच्या क्षणाला हा पर्याय देखील दिला गेलेला आहे. शिवसेनेकडनं ह्या एका पक्षाकडनं उमेदवारी न करण्यावर संभाजीराजे ठाम आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश न करता अपक्षच उमेदवारी करायची यावरही संभाजीराजे ठाम आहे. आज 11 वाजता ते भेट घेणार असल्याची जी बातमी होती ती खोटी आहे अशी देखील माहिती आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडनं प्राप्त झालेली आहे. मात्र या सगळ्या घटनांमुळे खरं तर शिवसेनेतीलच आमदारांचा आता पक्षावरती मोठा दबाव वाढतोय. महाराष्ट्रातल्या अनेक आमदारांकडून संभाजीराजेंना विरोध होऊ नये अशा प्रकारची भूमिका, विरोध केला जाऊ नये अशा प्रकारची भूमिका ही पक्षश्रेष्ठींकडे कळवली जाते. त्यामुळे सगळेच पक्ष जे आहे ते आता या प्रकरणामध्ये सावध भूमिका घेत आहे. खरं तर आपण या सगळ्या प्रकरणात जर बघितलं तर सुरुवातीपासून अतिशय सावध भूमिका जी घेतली ती राष्ट्रवादीने घेतली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वात शरद पवार यांनी सुरुवातीलाच आपण संभाजीराजेंना उर्वरित जी मतं आहे ती आपण वेळ पडली तर संभाजीराजेंना देऊ असं म्हणून या प्रकरणातून स्वतःचं अंग काढून घेण्याचं काम केलं. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीने देखील आतापर्यंत संभाजीराजेंना कुठेही विरोध केलेला नाहीये. त्यामुळे संभाजीराजेंना विरोध करणं किंवा त्यांच्या विरोधात उमेदवार देणं हे राजकीय दृष्ट्या किती महागात पडू शकतं या दोन गोष्टींचा अंदाज राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा शरद पवारांना होता आणि भारतीय जनता पार्टीच्या देखील नेतृत्वाला अर्थात देवेंद्र फडणवीसांना याचा संपूर्ण अंदाज होता. त्यामुळे त्यांच्याकडनं अद्यापर्यंत सावध पवित्रा घेतला गेलेला आहे. उमेदवार देण्याचा विषय असो किंवा विरोधाचा विषय असो या दोन्ही गोष्टीत ह्या दोन्ही पक्षांनी हात घातलेला नाहीये. काँग्रेसनं देखील सावध भूमिका घेतलेली आहे. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये शिवसेनेनं मात्र हट्ट धरलेला आहे की संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा, शिवसेनेच्या सभा असतील किंवा कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावावी अशा वेगवेगळ्या अटी त्यांना घालण्यात आल्या. मात्र या सगळ्या अटी ज्या आहेत त्या संभाजीराजेंकडनं धुडकावून लावण्यात आलेल्या आहे. आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये पक्ष प्रवेश करणार नाही, वेळ पडली तर आपण अपक्षच उमेदवारी करू अशा प्रकरणावर ते ठाम आहे. उमेदवारी पराभूत होण्याची वेळ आली तरी देखील आपण अपक्ष उमेदवारी करू. याचं कारण असं आहे की राजकीय पक्षांची बंधनं पुढच्या काळामध्ये बहुजन समाजाचं नेतृत्व करत असताना संभाजीराजेंना ती आडवी येऊ नये. मराठा समाजाचं नेतृत्व करत असतील किंवा इतर समाजाचं नेतृत्व करत असताना पक्षाच्या जी बंधनं आहे ती आपल्याला नको आहे आणि म्हणून आपण पक्षात प्रवेश करणार नाही अशा प्रकारची माहिती जी आहे ती संभाजीराजेंकडनं शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींना देण्यात आलेली आहे. वेळ पडली तर संभाजीराजेंना महाविकास आघाडी पुरस्कृत ही देखील उमेदवारी दिली जाऊ शकते आणि त्या उमेदवारीकडनं संभाजीराजे एक वेळ निवडणूक लढू शकतील. मात्र शिवसेनेत प्रवेश किंवा एका पक्षाकडून उमेदवारी करून त्या पक्षाच्या झेंड्याखाली संभाजीराजे आत्ता तरी उमेदवारी करणार नाही ही माहिती आहे. आणि संभाजीराजे आता वर्षावर जाणार नाही ही बातमी देखील तितकीच खरी आहे. त्यामुळे आता ह्या 6व्या जागेचा तिढा पुढच्या काळामध्ये कसा सुटेल हे बघणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे. संभाजीराजे छत्रपती 6व्या जागेसाठी अपक्ष म्हणून लढणार नाहीयेत अशी देखील म्हणजे लढणार आहेत अशी माहिती मिळते आणि त्यांनी भाजपसह महाविकास आघाडीतील आमदारांचा पाठिंबा असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. त्याविषयी काय सांगता येईल? खरं तर महाराष्ट्रातल्या सर्वच आमदारांना मराठा समाज असेल, बहुजन समाज असेल याचा मताचा राजकारण माहिती आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये संभाजीराजे हे मराठा समाजातलं आणि बहुजन समाजातलं एक संयमी नेतृत्व आहे. गेल्या 5-6 वर्षामध्ये संभाजीराजेंकडनं मराठा समाजासाठी जी आंदोलनं झाली त्यामुळे एक संयमी नेतृत्व समाजातलं म्हणून संभाजीराजे समोर आलेले आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मराठा समाज गेल्या अनेक दिवसांपासून या समाजाला नेतृत्व मिळत नव्हतं, विश्वास जो आहे तो मराठा समाजाचा संपादन करता येत नव्हता. मात्र संभाजीराजेंनी गेल्या 5 वर्षामध्ये मराठा समाजाची वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये घेतलेली भूमिका ही समाजामध्ये त्यांच्याविषयी आदर आणि विश्वास निर्माण करणारी ठरली आणि त्यामुळेच पुढच्या काळामध्ये देखील संभाजीराजे यांनी मराठा समाजाचं नेतृत्व केलं किंवा त्यांच्याकडनं जर त्यांना जर आज विरोध केला गेला
पक्षाकडनं, तर पुढच्या काळामध्ये आपल्याला राजकीय दृष्ट्या उमेदवारी करताना, निवडणूक लढताना हे सगळं तोट्याचं ठरेल अशा प्रकारची भूमिका राज्यातली सर्व आमदारांची आहे. संभाजीराजेंना विरोध करणं म्हणजे बहुजन समाजाला विरोध करणं, मराठा समाजाला विरोध करणं, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती राज्यातल्या सगळ्या आमदारांची आहे. त्यामुळे राज्यातल्या सगळ्या सर्वपक्षीय आमदारांकडनं आपल्या पक्षश्रेष्ठींना हेच सांगितलं जात आहे की संभाजीराजेंना विरोध करू नये, सहाव्या जागेसाठी त्यांच्याकडनं जी उर्वरित मतं आहे ती मागितली जाते. स्वतः जी ज्या मतांवरती आपला एक एक उमेदवार जाणार आहे ती वगळून जी उर्वरित मतं आहेत ती मतं संभाजीराजे मागतायत, तर मग ती मतं देण्यासाठी कुठल्याही प्रकारचा विरोध त्यांना होऊ नये. त्यांना अपक्ष उमेदवारी करायची असेल तर त्यांना जाहीरपणे आपल्या पक्षाकडनं पाठिंबा द्यावा. त्यांना जर पाठिंबा दिला गेला तर पुढच्या काळामध्ये राजकीय दृष्ट्या मराठा समाज असेल किंवा बहुजन समाज असेल या ठिकाणून आपल्याला निवडणुकीच्या काळामध्ये विरोध होणार नाही. अशामुळे या सगळ्या आमदारांकडनं, सर्वपक्षीय आमदारांकडनं संभाजीराजेंना पाठिंबा द्यावा अशा प्रकारची मागणी केली जाते. आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भाजप असेल यांनी आतापर्यंत सावध भूमिका घेतलेली आहे. काँग्रेसचे नाना पटोले असतील यांनी देखील सावध भूमिका घेतलेली आहे. सर्वांचं एकच म्हणणं आहे की संभाजीराजे हे आमच्यासाठी आदरणीय आहे, त्यामुळे त्यांच्या बाबत जो आहे तो योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. मात्र केवळ शिवसेनेकडनं हट्टीपणा केला जातोय तो म्हणजे की शिवसेनेचं म्हणणं आहे की संभाजीराजेंनी सेनेत प्रवेश करावा आणि त्यानंतर संभाजीराजेंची मात्र भूमिका अशी समोर येते आहे की संभाजीराजे हे शिवबंधन बांधणार नाहीत आणि ते शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार नाहीत अशी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळते. लक्ष्मण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.